Pfeiffer, Maharashtra's superstar. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। आता याच जबरदस्त उत्साहात आपण स्वागत करूयात आपल्या मेगास्टार जजेस। वेलकम महेश सर। वेलकम सुप्रिया मॅम। आणि आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट म्हणून कोण येणार आहे, कल्पना आहे? येस ऑफकोर्स। असा एक ऍक्टर जो आपल्या एनर्जेटिक परफॉर्मन्सेसच्या जोरावर अगदी यंग एज मध्ये सुपरस्टार बनलाय। तुमचा मुलगा करतोय काय हे विचारत त्यांनी एंट्री मारली आणि जबरदस्त परफॉर्मन्सेसचा दे धक्का म्हणत सगळ्यांचा लोचा करून टाकला असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका सिद्धू। आणि आता स्वागत करूयात आपल्या आजच्या स्पेशल गेस्ट सुपरस्टार सिद्धार्थ जाधव यांचं। तो धक्का देत देत सुपरस्टार झालेला आहे, तुला माहिती आहे का? कळलं सर। तर सिद्धार्थ वेलकम, तुझे आलास खूप बरं वाटतंय। अच्छा, आणि झी ने हा इतका मोठा प्लॅटफॉर्म दिला या नवीन ऍक्टर्सना, म्हणजे सुपरस्टार निवडला जाणार आहे ह्याच्यातून, सो व्हॉट यू हॅव टू से अबाउट दॅट? महाराष्ट्रातलं टॅलेंट ऍक्टिंग वाईज, म्हणजे सिंगिंग वाईज, डान्सिंग वाईज होतोच, पण ऍक्टर्स कितीतरी आहेत, म्हणजे खेडोपाडी पण आहेत, आणि त्या लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे एकतर महेश सर, सुप्रिया मॅम असे परीक्षक भेटतात, म्हणजे आणि त्यांच्याकडून काही काही मार्गदर्शन मिळतं, त्यात प्लस महाराष्ट्राचं अख्खा ऑडियन्स आपल्याला सी सारख्या मोठ्या प्रोजेक्टवर बघतंय, बॅनरवर बघतंय, त्यामुळे खूपच बरं वाटतंय। त्यामुळे सगळ्यांनाच खूप अभिनंदन ज्यांचं सिलेक्ट झाले ते, आणि जे महाराष्ट्राचे सुपरस्टार होऊ पाहतात त्यांना ऑल द बेस्ट। थँक्यू सर। थँक्यू सिद्धार्थ, थँक्यू सो मच। प्लीज यू कॅन टेक युअर सीट। थँक्यू। अमृता, आजचा आपला एपिसोड एलिमिनेशनचा एपिसोड आहे, म्हणजेच आजच्या एपिसोड मध्ये 12 स्टार्स पैकी कुणातरी दोघांना निरोप द्यावा लागणार आहे। झालं ना तुझा? आणि अरे, अजून एपिसोडची सुरुवात नाही झाली आणि तू एलिमिनेशनचं काय बोलतोयस? तुला माहितीये ना, एलिमिनेशनचं नाव ऐकून मला खूप भीती वाटते। अरे, ती भीती तर आहेच, पण आज अख्खा एपिसोड बघताना सगळेच खूप घाबरणार आहेत। का म्हणजे काय? कारण आपल्या भेटीला येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारची भूत आणि ते सादर करणार आहेत एक भयानक कॉमेडी। काय? एक मिनिट, भूत आणि कॉमेडी हे काय कॉम्बिनेशन आहे? आणि कारण आजचा आपला एपिसोड आहे हॉरर कॉमेडी एपिसोड। वाव, हाऊ थ्रिलिंग। या अमृता, तू कधी प्लॅन शेट केले? डेअरिंगच झालं नाही। पण आपल्या सुपरस्टार मधले करतात काय म्हणतोय? हो, रात्री हॉटेलच्या रूम वर गुपचूप तुला बघायचंय? ऑफकोर्स। फाईन, हॉरर कॉमेडी मधला पहिला परफॉर्मन्स घेऊन येत आहे सासवडचा आयुर्वेदाचार्य निलेश, पिंपरी चिंचवडची सुपर्णा आणि पुण्याचा निखिल। अरे नको! अगं, कशाला घाबरते? चल ये। अरे पण मी घाबरते रे निखिल, नको ना। तुला भीती वाटतीये? हो, म्हणजे तू नॉर्मल आहेस? डोक्या, आपण प्लॅन चेक करतोय रे, मी जाते, तुम्ही करा ना काय करायचं ते। बस, घाबरायचं नसतं, घाबरण्यासारखं काय आहे त्याच्यात? आपण काय करणार माहितीये का? भीती काढण्यासाठी प्लॅन चेक करणार आहे। हो, सगळ्या सुपरस्टार्सना इथं बोलवून घ्यायचं आणि विचारायचं कोण एलिमिनेट होणार, कोण सुपरस्टार होणार, सोपं आहे। हे पण खरंच येतील का रे आत्मे? हे काय सुपारी? मग सुपारी बघून कोण येणार? अरे येड्या निख्या, पहिल्यांदा स्टार व्हायचं असतं, नंतर सुपरस्टार व्हायचं, आणि एकदा का तू सुपरस्टार झाला ना का मग सुपारी घ्यायला मोकळा। विषयांतर नको, पटकन कर काय करायचं ते। नाही, तुम्ही जाते, फोटो ठेवा सुपारीवर आपल्या सुपारीवर। होय जाका, दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा मंत्र, ये सुपरस्टार, ये ये सुपरस्टार, ये ये सुपरस्टार, ये ये सुपरस्टार, ये ये डॉक्या। अरे बरास ना तू डॉक्या, कोणीतरी आलंय, आपण विचारायचं का कोण होणार सुपरस्टार? विचार विचार विचार, कोण होणार सुपरस्टार? बघा बाई, सुपरस्टार होणं तशी सोपी गोष्ट नाही।
सुपरस्टार होण्यासाठी पहिले ना तुम्हाला एक काम करावं लागेल, माझ्या वाड्यावर या बाई. काय बोलताय भाऊ? भाऊ नाही आणि बहीण नाही, पहिले वाड्यावर चला. आणि तू रे मारुती कांबळे. मारुती कांबळे नाही, निखिल राऊत. निखिल राऊत मी होईल ना सुपरस्टार भाऊ. निखिल राऊत काय मारुती कांबळे का, सगळे एकाच माळ्याचे मनीष आल्यावले का? सुपरस्टार होणं लेखा एवढं सोपी गोष्ट नाही. अरे सुपरस्टार होण्यासाठी मेसेज पाहिजे, आणि मेसेज म्हणजे बाजार भाव लेखा. अरे बाजारात तुझा काय भाव आहे लेखा? सुपरस्टार एकच माणूस होणार जेथे माझे कर जुळते. कोण कोण कोण? आयुर्वेदाचार्य निलेश. बघतोय बाकी कोण कसं होत ते. मुलींमध्ये विचारू का? विचार विचार. आणि मुलींमध्ये कोण? मुलींमध्ये मुलींमध्ये काय झालं? मुलींना गेले गेले गेले. हो म्हणजे कोणी आलं होतं इथं? अरे निळू भाऊ आले होते. संतोष. हो काय म्हणाले? ते म्हणाले निलेश आणि निखिल मध्ये जाम टॉप आहे. असंच म्हणाले ते. हो आणि ते म्हणाले की सुपर्णा आणि स्नेहामध्ये पण खूप टफ आहे. माझ्याबद्दल काहीतरी म्हणाले. तुझ्याबद्दल काही नाही म्हणाले. खरंच म्हणाले? अरे काही नाही म्हणाले. ते म्हणाले सुपर एवरती बोट ठेवा आणि पुढचा क्लेम करा करा. ये सुपरस्टार ये ये सुपरस्टार ये ये दम मारो दम मिट जाएगा गम वही बनेगा महाराष्ट्राचा सुपरस्टार महाराष्ट्राचा सुपरस्टार. हो आईला जिनतामन माते. मी सांगते तुम्हाला कोण होणार आहे सुपरस्टार माझ्या आयटम सॉन्ग मधून. आयटम सॉन्ग पटेल आहे ना बाबा. अरे हा आयटम कडे सॉन्ग आहे. सॉन्ग सॉन्ग मेला हा मेला का मेला सुपर्ण समोर जो आला आमातून गेला. हे सुप सुप हे सुप 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 हे सुप सुप हे लैला मी बैला. हे बैला बैला. हे कोण होता? ती ही कशी दिसते? कशी दिसते म्हणजे? अरे आपली नम्रता आहे की नम्रता. झोपेत उठल्यावर कशी दिसतो? काय म्हणाली ती? ती हे काय काय नाही म्हणाली. काय नाही ती म्हणाली? मला काही वेळ नाही, बरीच काम आहेत. अरे असं कसं? हो असंच आहे. ये सुपरस्टार ये ये सुपरस्टार ये. अरे अरे कोणा तुम्हाला काय काम धंदा नाही का? त्या मायला तिकडे स्वर्गामध्ये रंभान उर्वशीला मी धकाचा अर्थ समजून सांगत होतो. मला इथं काय बनवलं दादा? तुम्हीच आमचे सुपरस्टार दादा. आता सांगा आमच्यापैकी कोण सुपरस्टार होणार? तुम्हाला सांगतो यंदा की नाही महाराष्ट्राच्या सुपरस्टार मध्ये एक वर्ष तो होईल जुळ. अरे बापरे म्हणजे कुठेतरी पोरची डिलिव्हरी होणार? मायला तुझ्या. अरे डॉक्टर म्हणून तुला काय सगळं ते सुद्धा काय? अरे एक वर्षात होईल जुळा म्हणजे महाराष्ट्राच्या सुपरस्टार मध्ये जुळ होईल. एक मुलगा आणि एक मुलगी निवडून येईल. आणि तुला सांगतो एक मुलगा की नाही त्यातला कोण असं सांगतो तो नाही का तो जॅठना चिकना राजबिंडा गाल्यावर खळी असलेला. अरे खोडे गाल्यावर खळी असलेला तो निखिल. निखिल पुण्याचा निखिल तोच होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार. सुपरस्टार मी नाही होणार. कोण तू? आवडले जात मायला तुमचं आयुष्य ताटल लावण्याचाच जाणार. आणि बस पुण्या बांधत. आणि मुलींमध्ये? मुलींमध्ये आता मुलींमध्ये कुणाला घ्यायचं? कोणाचं नाव घ्यायचं? मुलींमध्ये कुणाचं नाव? तू माझ्यासाठी सुपरस्टार तू होणार. अग काय ग सुपू काय ग सुपू बोला दाजीबा. आहो बोला दाजीबा. अग काय ग सुपू टेन्शन नको सुपरस्टार आता होणार तू. मी वे वे तू. चला मी होणार आहे. हे काय झालं रे? कोण आलं होतं? दादा दादा आले होते. हे माझे दादा आहेत अजून. अरे तुझे दादा नाही रे. दादा कोणके आले होते? दादा कोणके? आणि शपथ काय म्हणाले ते? हे म्हणाले आयुर्वेदाचार्यांचा परफॉर्मन्स काय भन्नाट होतो. वर केबल घेतली त्यांनी माझ्यासाठी.
तिचं तोंड का दाबलं तू? इन्फेक्शन झालंय तोंडात, ओरल कॅन्डिडायटिस. तिला म्हणलं इन्फेक्शन होतं ना तोंड. असं कसं रे, ते काहीतरी म्हणाले असेल. खळी विषय काय म्हणाले का? खळी कसले रे, खळ्यात घेऊन नाचलं इलन गेले. काय खळण काय खोटं कळतच नाही. बोट ठेवा, रात्र संपत आली. ये सुपरस्टार ये, ये सुपरस्टार ये, मोगे मो उशवा सुपरस्टार वही बनेगा जो याद सुपरस्टार वही बनेगा जो काय काय हा मायला मगस पासून वेगवेगळे आवाज काढून आम्हाला गंडवत का रे? हे प्लॅनचेट बिनचेट काही नाहीये, सगळं फालतू प्रकार आहे. तुला कळतंय का हे असले खोटे प्रकार करायला बोलवलंस काय? ते टाइमपास करायला. माहिती होतं ना मी घाबरले, अजून घाबरायला बोलवलंस का? तू म्हणे घाबरलीस, जिवंत असलेली ती जिनेता म्हण तुझ्या अंगात येते आणि आपल्या अंगात. अरे ते बे गंमत केली रे. मम्मी काय केली? चला तुमच्यात ठरलेलं आहे ना, तर कोण होणार आहे सुपरस्टार? चला विचारूयात कमेंट्स. तुम्ही असं खरंच करता खरे? इतका छान वाटला ना हा प्रसंग खरंच, आदल्या दिवशी रात्री तुमच्या कदाचित काल रात्री घडला असेल आणि इतका सुंदर इथे झाला. खूप चांगला प्रसंग, वातावरण निर्मिती खूप छान केली होती. यू वर एक्सिलेंट आयुर्वेदाचार्य, क्या बात, एक्सिलेंट. अदरवाइज खूप छान झालं, खूप आवडलं. थँक यू, एक्सिलेंट, गुड जॉब. थँक यू. व्हेरी नाईस. आणि निलेश खूप छान, इम्प्रूव्हमेंट फ्रॉम द लास्ट परफॉर्मन्स. आणि बाकी छान सगळ्यांनी, सुपर्णाने पण खूप छान गेलं, निखिल ऑल्सो. पहिला परफॉर्मन्स तुझा, लास्ट परफॉर्मन्स मला अगदीच थंड वाटलेला, त्या हिशोबाने रिअली इम्प्रूव्हमेंट. खूप छान, मजा मजा, मस्त मस्त मस्त. थँक्यू. मी बेसिकली जजमेंटच्या याने नाही बोलत आहे, पण मस्त वाटलं. एक ऑडियन्स म्हणून चांगलं वाटलं. काही काही ठिकाणी जिन तमान आणि सगळं ते बॉडी लँग्वेजले आणखी होऊ शकलं असतं, पण ते बेसिकली आता तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं, त्यामुळे ते न्यूनगंड आणि ते एवढंच करेन आणि तेवढंच करेन आणि त्यात कधीच सोडून द्या. थ्रू आउट ही एकच संधी आहे असं समजून जर केलं तर आणखीन ते बुस्टिंग होईल आणि तुमच्यासाठी फायदा होईल की काय केलं यार ते, त्याच्यावरती जात आहे एवढंच. पण जमके एकदम, ऑल द बेस्ट. थँक्यू सिद्धार्थ. पण सिद्धार्थ, मिमिक्रीचा विषय निघालाच आहे, तर तू सुद्धा खूप छान मिमिक्री करतोस. मी मिमिक्री करतो, मी मिमिक्री बेसिकली, मी जी मिमिक्री शिकलोय ना ती मिमिक्री आर्टिस्टची मिमिक्री शिकलोय. म्हणजे आता मिमिक्री आर्टिस्ट जे करतात ना त्यांना बघून, आता मिमिक्री आर्टिस्ट आता यांनी मिथूनचा आवाज काढला तर बघायला आवडेल आम्हाला. एक्सप्लेन करूच, तू करून दाखव मग. मिमिक्री आर्टिस्ट करताना कळतं की देखो, आता मी राहतो शिवडीला राहायचो, त्यामुळे आमच्याकडे बरेच कार्यक्रम व्हायचे. मग ते धरपकड ऑर्केस्ट्रा असतात, म्हणजे तबलावाला एक असतो, ऑर्केस्ट्रावाला एक, सगळे एकत्र येतात आणि त्यातला एक मिमिक्री आर्टिस्ट असतो. तो मग त्याची अनाउन्समेंट अशी होती की लीजे भाई और बहनो, और आपके सामने आ रहे हैं हमारे ऑर्केस्ट्रा के इंटरनॅशनल आर्टिस्ट. राहतोच धारावीला, पण इंटरनॅशनल आर्टिस्ट के कुमार मग तो येतो. आणि तिचे भाई धन्यवाद दोस्तो, अबे आपके सामने कुछ आवाज, मिथुन चक्रवर्ती, मिथुन तिची सॅली, मिथुन चक्रवर्ती असे मागे जातो. तू सुपरस्टार, चल पुट, चल पब्लिक टाइम नाही आहे, चल ओके बाय. अमिताभ बच्चनचं प्लीज. अरे सालो तुम आई आज धर्माई बैठाए महेश सर के साथ, सुप्रे मैम के साथ, माँ का सम बहुत डर लग रहा है. थैंक यू. एक ऋतिक रोशन आवाज कर दो. ओके ओके ओके. थैंक यू. अच्छा, आणि आम्हाला असं कळलंय की तुम्ही महेश सरांची पण खूप छान मिमिक्री करता. डिरेक्शन करताना ना त्या चार पाच गोष्टी असतात, मग ते असं केसानं हात फिरवणं किंवा एक समजवताना, त्यांची जर मिमिक्री करायची असेल ना तर महाराष्ट्र सुपरस्टार बघायला पाहिजे. कारण सर खूप शांतपणे असतात इथे मुळात, मग ते असे माईक साईडला घेऊन मग ते, आणि तेवढे खरे आहेत ना, म्हणजे बाजूला आहेत, पण ते एवढे
स्पष्ट आहेत ना की ते तोंडावर सांगतात जे आवडलं किंवा नाही आवडलं. म्हणजे ते जेवून नाही आवडलं परफॉर्मन्स असं ते सांगतात तोंडावर. फॅन्टॅस्टिक सिद्धू, ऑल द बेस्ट टू थ्री ऑफ यू प्लीज. थँक यू. महाराष्ट्राचा सुपरस्टार.